मध्ये ते बसला की ते आरक्षण मिळतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवला हा महत्वाचा विषय. माझी भूमिका तर वेळोवेळी मांडली अनेक वर्ष, आज थोडीच आहे. आता एकीकडे समिती स्थापन झाली आहे एसटीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची, मात्र लक्ष्मण हाके म्हणतायत की एसटीमधून धनगर समाजाला किंवा कुणालाही आरक्षण देण्याचा राज्यांना अधिकारच नाही. साहजिक आहे हा विषय बरोबर आहे. ही जी समिती स्थापन झालेली आहे या समितीवरचे डिटेल्सवर मी आत्ता चर्चा नाही करू शकणार, कारण त्याची अधिकृत माझ्याकडे सगळी माहिती आल्याशिवाय बोलणं उचित नाही. पण हे केंद्र शासन राज्य शासनाच्या प्रस्तावानंतर केंद्र शासनावर याचा विचार होण्याचा एक मला वाटतं एक प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये कायद्यानी योग्य ती पावलं उचलली जाते. परवा एन्काउंटर झालं, त्याच्यावरती उलट सुलट चर्चा सुरू आहे, त्या एन्काउंटरबद्दल तुमचं काय मत? माझं असं म्हणणं आहे की कुठली घटना जेव्हा घडते त्याच्यावर उलट आणि सुलट या चर्चा होतात, घडवल्या जातात. एका चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा कुठेतरी कायद्याने कुठेतरी छडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती. त्या ठिकाणी काय घटना घडल्या, एन्काउंटर कसं झालं याच्याबद्दलचा तपासांती विषय बाहेरच आहे. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही वेगळा अंगल असण्याचं काही कारण नाही. कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे. त्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे घटना घडली, ही घटना जरी दुर्दैवी असेल तरी न्याय तर लोकांना अपेक्षित होता. आता ह्याच्यावर जी चौकशी होईल त्याच्यातून बाहेर येईल की नेमकं काय आहे. पण पोलिसांच्या अंगावर जर कोणी धावून गेलं तर पोलिसांचंही मनोबल राखणं आवश्यक आहे. पोलिसांनी स्वस्त